बुलेटिनच्या सुरुवातीलाच एका भीषण अपघाताची बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय. मध्यरात्रीच्या सुमारास हा बसचा अपघात झालेला आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खासगी बसने बोरघाटात सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झालाय तर 2 गंभीर जखमी झालेत. बोरघाटात रस्त्याचं काम सुरू असताना हा अपघात घडलेला आहे. या अपघातामध्ये खासगी बसचा चालक गंभीर जखमी झालाय. जखमींना उपचारासाठी नजीकच्या उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झालेली होती. अधिक माहिती घेऊया. दिलीप कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दिलीप, काय सांगाल या भीषण अपघाताबद्दल आणि जखमींची प्रकृती कशी आहे? मुंबई में द्रुतगती मार्गावर मोठा अपघात झालेला आहे बसला, आणि ह्या अपघातामध्ये 2 जे आहे ते जखमी झालेले आहेत. 2 मृत्यूमुखी झाले आहेत. आणि एवढा मोठा हा अपघात होता की रोडला ज्यावेळेस आपण प्रवास करतो मध्यात खड्डे खोदून ठेवलेले आहेत, तिथं बॅरिकेड ठेवलेले आहे, मात्र अजूनही हा एक्सप्रेस हायवे जो आहे तो मृत्यूचा सापळाच बनलेला आहे. रोज काहीतरी त्या रोडला अपघात होते. कालही मोठ्या प्रमाणात एक अपघात झाला होता, परवालाही एक अपघात झाला, मात्र अजूनही एक्सप्रेस हायवेचे हे जे लोक आहे अजूनही तिथं काम करत नाही, आणि अजून किती जीव हा महामार्ग घेईल असं लोकांचं म्हणणं आहे. अगदी धन्यवाद दिलीप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.